अजूनही तो नंतर स्थायी झाला दुसरीकडे, पण कधी जर आला की आम्ही म्हणतो आम्ही दिवाळीत तो बॉम्ब तू फोडायचाच ना, ते आता आम्ही सगळं चुकलं बरं का, आता ते ऐकून बोंब फोडत ते आता बॉम्ब तो, पण तोच फोडायचा. तर ते काही मुलांना ना ते वायरपणा करायची सवयच असते, सरळ जायचं नाही, वाकड काय करता येईल ते करायचं. तस तो त्या स्पंदनाने त्या आवाजाने ती बिल्डिंग सुद्धा आपली जशी हादरते, पण किती वेळ त्याचा गुंजार असा तो गुंजार राहतो. तसा बिग बँग किती अब्जो वर्षांपूर्वी आपण काउंट म्हणतो करू शकणार नाही, मोजू शकणार नाही, एवढ्या पूर्वी तो झालेला आहे ज्या सृष्टीची निर्मिती होत होती त्यावेळेला, ते अजूनही त्याची स्पंदनं तिकडनं तिकडे इकडनं तिकडे तो म्हणजे त्याची आंदोलनं म्हणतात. तो आपट कुठे, कारण आपल्याला काही सगळा अवकाश आहे, ते ब्राह्मण आपट कुठं, ते फिरत तिथे, तिथेच तो नाद काय आहे तो तिथेच फिरत राहिलेला आहे. आणि ज्या विखुरल्या पहिल्या गोष्टी आहेत, उष्णतेचे गोळे होते ते सूर्य झाले, ते थंड झाले ते ग्रह झाले, आणि प्रकाश लाईट, तो जो लाईट निर्माण झालाय ना, तो लाईट एवढ्या मोठ्या स्वरूपात आहे की त्या लाईटला म्हणजे त्या प्रकाशाला कुठे ते थांबला नाही येतो. म्हणजे आता जर दिवा लावून ठेवला तर लावूनच त्याची जिथे 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 जिथपर्यंत त्याचा प्रकाश पोहोचेल तेवढा ह्याचा विस्तार तर केवढा ब्रह्मांड आहे. मग आपण म्हणतो तो दिवा किंवा तो जो प्रकाश आहे आणि तो जो आवाज आहे तो आपण का नाही ऐकू शकत? तो ऐकू शकत नाही याचं कारण आहे आपल्या कानांची डोळ्यांची ती क्षमता नाहीये. काही म्हणतात एका हर्ट्स तेवढ्यापर्यंतच आपण ऐकू शकतो, त्याच्या पलीकडे आपण ऐकू नाही शकत. इथे बोललं समोर पुटपुटलं तरी ऐकू येईल, थोडं लांब बोललं तर मला मोठ्याने बोलायला लागेल, तिकडनं मला ओरडायला लागेल, आणि तिकडनं आरोळी म्हणतात तसं जोरदारात बोलवायला लागेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी कसं तिकडनं किती ओरडले तरी ऐकू येणार नाही, कारण कानांची ती क्षमता तिथे संपते. मग ही क्षमता कुठे वाढते? ज्यावेळी आपण ध्यान करतो, आपली इंद्रिय एकत्रित होतात, आणि त्या एकाग्रतेमुळे असा फायदा होतो, सूक्ष्म जेवढा काय आहे ना तेवढा आपल्याला दिसायला ऐकायला यायला लागतं, आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला प्रकाश दिसतो, आपल्याला नाद ऐकू येतो, काही जणांना ओंकार ऐकू येतो, काही जणांमध्ये असतात ना वेगवेगळे मेघांचा गडगडाट, ह्याचं वेगळं वेगळं असं असं काही वेगळं वेगळं प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे त्याला ऐकू येत असतं. कधी कधी असं वाटतं नुसते मधमाशा गुंजारो घालते असं सारखं ऐकवत असत. हे कधी होतं? ते ध्यानात कसे करत, ध्यानातून तुम्ही उठलात ना की ते जातं, कारण ती सूक्ष्मता जी आलेली आहे ना ती ऐकण्याची जी सूक्ष्मता आलेली आहे ती कमी होऊन जाते. आणि म्हणून पहाटेचं ध्यान करा म्हणतात, कारण सगळी शांतता असते, लोक झोपलेली असतात त्यावेळेला आपण ध्यान करावं, म्हणजे काय होतं सगळी शांतता असते. आणि ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करायचं कारणच हे आहे की तिथे त्यावेळेला सगळेच ऋषीमुनी ध्यान करत असतात, त्या ध्यानाचे जे स्पंदन आहे ते अवकाशामध्ये चक्राकार फिरत असत. आणि जो जो जसं जिथे तो ध्यान, तुम्ही फक्त असं काय म्हणतात एक कल्पना करून बघा की हे एवढं ते देऊळ हे एवढ्या देवळा एवढं समज एक विश्व आहे, आणि सगळी मंडळी ऋषीमुनी सगळे बसलेले आहेत, ते ध्यान करतायत, त्यांची शक्ती स्पंदन वरती घालतायत. जो कोणी त्या मंडळाच्या आत येऊन बसतो त्या मंडळाला काय, त्या मंडळाच्या आतमध्ये आला रे आला की त्या व्यक्तीला काय होतं ती शक्ती प्रदान होत असते. आणि म्हणून असं बसायचं असं त्याला काही मुद्रा आहे, कारण ही जी आपली जी केंद्र आहे अँटीना असतात ना तशी केंद्र आहे, त्या केंद्रांमधनं काय होतं सगळी शक्ती एकत्र एकवटून घेतली जाते. आणि म्हणून नमस्कार करताना सत्पुरुषांच्या आपण अंगठ्याला अंगठा हा सर्वात महत्वाचा असतो, सत्पुरुषांच्या पायाचे अंगठे आणि त्यांच्या हाताचा हा तळवा. म्हणून इकडनं आशीर्वाद देताना बघा इथे लाईट दाखवला जातो, इथून बाहेर पडतो, इथून बाहेर नाही पडता जात, मधून बाहेर पडत. हे जे बाहेर पडत असत तो आशीर्वाद म्हणजे काय असत? फक्त बोलणे का नाही तर ध्वनीच आहे. मनातला म्हणतात ना बोलणं कसं ऐकू येणारा बोलणं, मनातल्या मनात आपण बोलतो ते, आणि आतमध्ये नुसता विचारच येऊन गेला, आणि विचार जिथून उत्पन्न होतो ती सुद्धा अजून आतली जी अवस्था आहे ती आपण ओळखू पण शकत नाही. अशा चार अवस्थांमधून पहिली ती वाणी बाहेर पडत असते. वाणी म्हणजे तो काहीतरी विचार, काय तो विचार आहे त्याला पण शब्दच आहे. हे सगळे ध्वनीचेच प्रकार आहेत आणि त्या ध्वनीच्या प्रकारामुळेच हे सगळे मंत्र निर्माण झाले. ते सातत्याने ते तुम्ही सतत म्हणत राहिलात की त्याची स्पंदन काय होतं बघता बघता ती ब्रह्मांडामध्ये आपण
सक्सेस पुस्तक किंवा सिक्रेट पुस्तक वाचले बघा बऱ्याच जणांनी. इंग्रजी मध्ये पण आले, आमच्याकडे मुंबईत तर अगदी फार त्याच वाचन होत असत. सिक्रेट म्हणून पुस्तक आहे. परदेशातून आलं आहे आपलंच खरं, पण आलं कुठून? परदेशातून आलं की आपण ते वाचतो. आपल्याकडे जोपर्यंत अतिंद्रिय शक्ती असं काही आलं की आपण तिकडे वळत नाही. मनाची अतिंद्रिय शक्ती म्हणजे मनामध्ये आपण सतत ते चांगल्या गोष्टीचा विचार जेव्हा करतो तेव्हा काय होतं, आपल्याला हवं आहे ते ब्रह्मांडात खेचून घेतलं जातं. ते सक्सेस मध्ये सांगितलेलं आहे की सक्सेस मध्ये ज्या ज्या गोष्टी, आता सक्सेस म्हणजे कसं आहे किंवा सिक्रेट जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय लौकिक अर्थाने सांगितलेलं आहे की माणसाला हे अध्यात्म वगैरे तर फार दूरचीच गोष्ट आहे, त्याला आधी जीवनाच्याच गोष्टी हव्या असतात. त्यामुळे ते सांगितलेलं आहे की तुम्हाला उत्तम नोकरी हवी आहे तर तुम्ही असं मराठी भाषेत इमॅजिन करा. इमॅजिन केलं की काय होतं, ती कुठं कधी पेट ती काय होतं आपली विचारशक्ती आणि जे मिळणार आहे तिथली ती जी स्पंदन, कारण सगळ्या गोष्टींना स्पंदन आहे, ती स्पंदन काय असतात सारखी असली मॅच होतात आणि ती गोष्ट खेचून आणली जाते. मग जर ते खेचून आणू शकतो तर मग अध्यात्मातल्या कितीतरी गोष्टी आपण खेचून आणू शकतो. पण तिथेच तोकडे पडतो आपण. मग हा जो ओंकार जो उमत असतो ह्या ओंकाराला ह्याला काहीतरी कारण काय असतं, हे सगळं निर्गुण आहे ना. निर्गुणाची भक्ती करायला माणसाला कठीण जात, त्याला काहीतरी स्वरूप हवं असत. किती नाही 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 म्हटलं ना, म्हणजे अगदी वेगवेगळे धर्म आपण बोलायचं नाही, ते वेगवेगळ्या धर्माचे सगळी लोक आहेत ना, ते नाही नाही म्हटलं तरी शेवटी त्याला प्रतिमा लागतेच. खरं ते निराकार मानतात, पण ते निराकार ज्यांनी सांगितलंय ना त्याच्या प्रतिमाला समोर ठेवूनच घरामध्ये फोटो असतोच त्यांचा. शेवटी ते कुठेतरी त्या त्यांची ती आई म्हणतात, विश्वाचा बाप म्हणतात त्याला, त्याला समोर ठेवूनच ते प्रतिमाची प्रतिमेची जरूर लागते माणसाला. दुसरा धर्म आहे अजून आपल्याकडे अगदी महत्वाचा, ते पण निराकार निराकार म्हणतात. आम्ही निराकार, आम्हाला अशा याच्या मूर्त्या मिळत्या आम्हाला गरज नाही, पण ज्या दिशेला त्यांचं महत्वाचं स्थान आहे ना त्या दिशेकडेच बघून ते प्रार्थना करत असतात. का करतात? डोळ्यासमोर ते आणतात तिकडचं चित्र. आपण जाऊ शकत नाही एवढ्या लांब, यात्रेला खूप खर्च येतो, मग तिथे जाऊ शकत नाही ना, मग तिकडचं ते चौकोनी आणायचं डोळ्यासमोर आणि त्या दिशेला बघून म्हणायचं. म्हणजे काय झालं, स्वरूपाची गरज लागली. तर किती म्हणलं तरी माणसाला, माणूस हा वेगवेगळ्या प्राथमिक अवस्थेमध्ये असताना स्वरूपाची गरज लागते. त्या स्वरूपाच्या पलीकडे गेल्यानंतर मग काय होतं की खरंच काय नंतर काय सगळीकडे तोच आहे हे हळूहळू अनुभूतीने कळायला लागल्यानंतर मग लक्षात येतं स्वरूपाची काही गरज नाहीये, तो सगळीकडेच आहे ना. विश्वास प्रल्हादाला कळलं की नाही थांबत पण आहे. ही स्वरूपाची गरज लागते म्हणून मग प्रत्येक त्या मंत्रांना त्या शक्तींना काय केलं गेलं, स्वरूप दिलं गेलं. मग ते स्वरूप का दिलं गेलं, मग विश्वाची उत्पत्ती सुरुवात झाली आहे. अगदी आपल्या शक्तीपा दीक्षा होते किंवा आपण जेव्हा ध्यान धारणा करतो तेव्हा आपली जी कुंडलिनी शक्ती जागृत होते ती सुद्धा मूलाधारापासून सुरुवात होते. जिकडे जिकडे सुरुवात आहे प्रवेशे निर्गमे तथा जिकडे जिकडे सुरुवात आहे तिथे पहिली शक्ती ही गणपतीची असणारच. तिला वंदन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सगळी सुरुवात मग विवाह आहे, विद्यारंभम आहे, आपण जे जे काय विद्या संपादन करायचे, कला असू दे, ध्यान धारणा असू दे, काही झालं तरी पहिलं स्तवन गणपतीला, दुसरं सरस्वतीला, तिसरा आपल्या गुरूंना, आई वडिलांना, हे असणारच आहे. कुठल्याही संतांनी राहिलं नाही बाबा, सगळे तुम्ही जर ग्रंथ बघितले तर सुरुवात ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय गणपतीला. काही ना काहीतरी विघ्न येतात, अडथळे येतात. आणि हे ज्याचं रूप त्याला दिलेलं आहे त्या रूपाकडनं आपल्या रूपाला आपण आवाहन केलं, त्याला नमस्कार केला. पण नमस्कार केल्यानंतर त्यांनी काय केलं, तोही कोणाच्या शिवाय नाही कोणा करू शकत, शक्तीशिवाय नाही करू शकत. शक्ती आणि तो भगवंत हे एकरूप झालेले आहेत.
त्याच्याशिवाय ते करू शकत नाही. मग पुन्हा स्तवन ते शक्तीलाही करावं लागतं आदिमायेला. आदिमायेशिवाय होऊ शकत नाही. आणि हे सगळं जाणून ज्याच्या माध्यमातून ते येत, कारण पृथ्वीवरती आपल्यासारखंच आपल्याला माध्यमाची गरज लागते, ते माध्यमाकडून जेव्हा येत त्या माध्यमालाही स्तवन करावंच लागतं. की असा तो बिग बँग झाला. सूर्य तारे चंद्रमा निर्माण झाले, अनेक 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 सूर्यमाला निर्माण झाल्या, आणि हा तो ध्वनी सगळीकडे गुंजन करत राहिला. आणि कसं आहे हे सामगायनामध्ये जे ऋचा म्हटल्या जातात ना, ते ऋचांना सुद्धा जे सूर होते हे जे असं म्हटलं जात ना, हे त्यांना ऋषी मुनींना ध्यानामध्ये ते सूर पहिले षडज पहिला मिळाला. षडजामधून पहिले विस्तार होत गेले एकेका गोष्टीचा. प्रकाश आला पांढरा प्रकाश, स्वच्छ लख चकचकीत असत. त्या पांढऱ्या प्रकाशामधून काय निर्माण झालं, तीन रंग. आपण बघितलं मग सगळ्याला सुरुवात आहे, प्रथम तीन रंग निर्माण झाले, त्याला मुख्य रंग म्हटलं जातं. त्याच्या जोड्या जोड्या करून त्याच्यातनं त्याचं एकत्रितकरण झाल्यानंतर उरलेले तीन रंग निर्माण झाले, त्यांच्या म्हणून त्याच्या शेड्स निर्माण झाले. ज्या वेळेला आपण असं ते पुठ्यावरती रंग काढतो आणि जोरात ते फिरवतो तेव्हा सगळं मिळून काय दिसतं, शेवटी पांढरा रंगच दिसतो. तसं ध्वनीच आहे हे सगळं. किती काही आपण मग त्याच्यात सूर हे पहिले सूर असं केल्यानंतर मग त्याचा विस्तार होत, मग सगळी 22 श्रुती निघाल्या, सप्तसूर निघाले. ह्या 22 श्रुती ज्या आहेत ह्याही आवश्यक गाता गाता ते आपण लावतच असतो, पण मुख्य आपल्याला काय सांगितलेलं असतं, शुद्ध सरस्वार आणि विकृत स्वर 5 असे म्हणून 12 मुख्यता लागतात, ते पक्के करा. पण प्रत्येक रागानुसार काय होतं, एखाद्या कोमल ऋषभचा पुढचा जेव्हा सूर त्याची संगती कोणाशी आहे, कुठल्या स्वरांतर कुठला स्वर टाकणार आहे, ह्याची संगती बदलली ना की ते सूर्या त्या कोमल सूर्याची सुद्धा कमी जास्तपणा निर्माण होतो. आपल्याकडे त्याला नावं दिली नाहीये, पण कर्नाटक म्युझिक मध्ये त्याला नावं दिलेली आहे. कोमल ऋषभ काकली म्हणतात, अजून कमीच. म्हणजे तोडीचं ऋषभ वेगळा आहे, भैरवातला कोमल ऋषभ वेगळा आहे. असं भैरवात गेलं की त्याला जोडलेला तो रे, फक्त नीट लक्ष दिलं की तोही रे असतो कोमलच ऋषभ, पण हा एक वेगळा येतो आणि तोडीतला रे वेगळा येतो. मग काही जणांना वाचन अभ्यास झालेले असतात ना, तर नवख्याला मुद्दाम विचारतात कुठला रे लावलास तू, आपली विद्वत्ता दाखवायला हवी ना. नवीन बिचारा मुलांना कळत नसतो कुठला रे, गुरुजी दिसायला तो रे लावायचा, तो काकली होता का कसा होता हे माहिती नाहीये त्यांना. मग ज्याने थोडा अभ्यास केला ते उगीच आपलं महत्व आहे. तुम्ही काहीच करत नसता, तुम्ही काय निर्माण केलं, तुम्ही ऋषभ कोमल कुठले निर्माण केले का, तुम्ही काहीच निर्माण केलेलं नाही, पण भाव खायचा ना आपल्याला. विद्वत्त दाखवायची काय गरज आहे, विद्वत्त आली कशामुळे, तुमच्या प्रार्थनात ते होतं त्याची कृपा झाली म्हणून ती विद्वत्ता येणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला ते तुमचा तो अहंकाराचा त्या फुगा मोठा होत जातो ना, तेव्हा गाता गाता बोबडी वळते, आमची वळते. इथे काय ठरवून एखादा राग येतो आणि इथे आल्यानंतर वेगळाच मुखात लागतो आणि मग मी तो राग गायला जात लागतो, तुम्हाला वाटतं वा आज वेगळा राग आहे. ठरवलं होतं वेगळंच पण लागला वेगळाच, ग लावायचं होता मग लागला, आता काय कळतंय जाऊ ते म करू नका. सर होऊ शकतं असं, ठरवलेलं असतं डोक्यात काहीतरी वेगळं असतं आणि मुखातून काहीतरी वेगळं निघत. हे जे सगळे आहे ना ही कृपा त्या भगवंताची आहे, त्या भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यारंभ विद्येला सुरुवात करताना पूर्वी असायचं श्री गणेश गिरवायचा, धुळीत अक्षर धुळाक्षर होती त्याच्यामध्ये श्री गणेशाय नमः. आता माहितीये का इंग्लिश मीडियमच्या लोकांना श्री गणेशाय नमः घाटी म्हणतात, घाटी फालतू आहे सब चीज. विवाह विवाह ठरला की पहिलं सुपारीच्या निमित्ताने काय होईना गणपतीची पूजा केली, आवाहन केलं जात सगळं पुढचं व्यवस्थित होऊ दे, नाही तर मध्येच मुलगी पळून द्यायची. काही होऊ शकत आजकाल, सगळं व्यवस्थित होऊ दे. ह्या सगळ्याला गणपतीचं आराध्य दैवताला, त्याला पाचारण करून त्याला आवाहन करून हे सगळं विघ्न तू काढून टाकावा.
आणि म्हणून गणपती महत्वाचा असतो. आणि म्हणून कीर्तनात सुद्धा मंगलाचरण गणपतीच्या स्थानी पुढचे 8 दिवस अगदी व्यवस्थित छान जाऊ देत बरं का. काही विघ्न उपायला विघ्न उपायच काय आवाजाची कीर्तनाच्या चुकांची किंवा गरज नसते. आजारीच पडायला होतं, ताप येतो, काही काही होतं आणि नाही आपण कीर्तनाला उभे राहू शकत, काही होऊ शकतं. म्हणून त्या गणपतीचं स्तवन करणं फार गरजेचं आहे. आणि सगळे जेवढे मंत्र आहेत ना ते या ओम अक्षरामधूनच निघालेले असल्या कारणाने शेवटी त्याचं विसर्जन पण या ओम मध्येच होणार आहे. ज्यावेळेला तुम्ही नाम घेता ना, हे नाम घेता 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 आपण म्हणतो गाशी त्याची ती धुंदी लागली असं ते सगळं वाजत होतं, त्याचं काय होतं एक प्रकारचं त्याचं एक नाद तयार होत, त्याचं सुख मिळायला लागतं मनाला बरं वाटतं एकदम. म्हणतात ना त्याचं एक क्लायमॅक्स होतो, सगळेजण सुरात छान वाजतात असे रंगलेले आहेत, ती समाधीशील कसं वाटतं संपूच नाही. हे जे होतं ना हे शेवटी सांगतात ते संपलं सगळं, सगळं शांत होतं की तो लागतो तो गुण लागतो तो ओम आहे, ओम चालू राहतो. ज्या वेळेला तुम्ही शेवटच्या धक्का मोजणार आहात ना त्या मुखात नामही निघणार नाहीये, जर बोबडी वळलेली असेल तर नाम कसं काही घेणार. अहो रात्र आम्ही श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं, हो रात्र आम्ही आणखी कुठल्या देवाचं दत्ताचं नाम घेतलं, सगळ्यांची नामं घेतली पण शेवटी मुखात नाही नाही येत आहे, कळवळतो माझी वाईट वाटून घेऊ नका. मस्त अहो तो म्हणायची विचार सुद्धा तुम्ही केलात ना तो फुटला नाही बाहेर तरी चालेल, तो आतमध्ये सुरू झालेला आहे. एवढा विचार केला तरी सुरू झालेला आहे कारण स्फुरणच तिथून आहे, ते स्फुरण जिथून आहे ना तोच गणपती आहे ना. ते स्फुरणच तर महत्वाचं आहे. मी एखादी कृती चांगली वाईट करण्याकरता माझ्या मनात आधी ते विचार येतो, ते स्फुरण माझं सुरू होतं, तीच पराशक्ती आहे ना. आणि मग अशा अवस्था आता मग वैखरी विनाम घेणं मध्यमात घेणं मग काय म्हणतात ते पश्चंती आणि मग ही परावाणी. मग परावाणी करण्याकरता तर फार वेळ लागतो पण ते स्फुर आतूनच आहे. ते तसा विचार केला तर उलटा परम येतो, आधी मनात येतं मग आपण हळूहळू म्हणता करता करता मोठ्याने मग म्हणतो. पण मोठ्यानी जेवढं म्हणू तेवढं म्हणता म्हणता ते परावाणीमध्ये पुन्हा असते, म्हणजे सुरुवात जिथून झाली परत तिथेच जायचं आहे आपल्याला. आणि म्हणून माणसाचा देह उभा आहे. आडव्या योन्यांना आणि तिर्यक योनींना हे भाग्य नाही बरं का. आपल्याला पाठीचा काना ताट दिलेला आहे तो त्याच्या करताच आहे. ज्या वेळेला ही ध्यान धारणा ही साधना तुमची सुरू होते मुलाघरातली शक्ती बरोबर बरोबर जायला लागते, इथे त्याला उभंच पाहिजे ना, ती वायर आहे पोकळी आहे, त्या पोकळीतून ती शक्ती जायला लागते. आणि ती जेव्हा जायला लागते वरती त्याकरता उभंच पाहिजे. आडवं झाल्यावर करू म्हटलं तर होणार नाही, उभं असतानाच करा. मग नंतर वापलात ना तर शक्ती तिथेच अडकेल मध्ये मग पुढचा जन्म. जोपर्यंत ताट आहे तो ताटपणा लौकिक गोष्टीसाठी वापरू नका, तो ताटपणा अध्यात्माकरता वापरा. कि मी ताट आहे कशासाठी वापरीन, मी नाम घेईन ध्यान धारणा करीन आणि लवकरात लवकर त्या शक्तीचं स्फुरण होईल आणि ती वरती कधी जाईल हा विचार करा. आपण काय करतो सगळे जे अध्यात्मा करता ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिल्यात ना ते सगळ्या लौकिक करता वापरून आपण मोकळे होतो, वेगळंच काहीतरी करत बसतो. आपल्याला देहाचं स्फुरण असत पण आतमधलं जे तत्व आहे जे स्वस्वरूप आहे त्याचं स्फुरण कधी राहत नाही. रात्री ठरवले उद्या पाहुणे येणार, आता चितळ्यांचं श्रीखंड मिळत तेव्हा चक्का बांधून ठेवला जायचा, मग रात्री तो बांधून ठेवायचा, सकाळी उठल्यानंतर आता तो श्रीखंड करायचाय, गादी वरून डोळे उघडले की श्रीखंड आठवतो चक्का झालाच, म्हणजे ते झालं असेल पाणी तिथून गेलं असेल, कारण डोक्यात काय आहो दिवसभर रात्रभर ते श्रीखंड करायचं, पाहुणे येणार श्रीखंड करायचं. आता हे जे उत्सव झाले तुकडे ह्या सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे, कसं राहणं कसं होईल व्यवस्थित सगळं होईल ना, उत्सव सगळं पार पडेल ना, डोक्यात उठलं की कायच करायचंय पहिलं तेच. तसं गादीवरच आठवतं की आता श्रीखंड करायचंय, पण असंच हे आपल्या देहाच्या भोवतीच्या सगळ्या गोष्टी आठवतात कारण श्रीखंड काय ना हवंय देहाला हवंय. ज्यावेळी आपण कीर्तन प्रवचनाला पण जातो ना तेव्हा काय सकाळपासून डोक्यात असतात जायचं जायचं काय झालं तरी जायचं, सकाळी उठलं की स्फुरण होतं कीर्तनात जायचं. जे आवडीची गोष्ट असते त्याच्याकरता आपलं ते मन तिथेच असतात.
आणि मग हे कशाने परत अवलंबून जात, हे स्फुरंट असते, हे जे विचार येतात त्या गादीवरती सगळ्या उठल्या उठल्या येतात ना, ते परत तुमच्या प्रार्थनात जे त्याप्रमाणे आहे. तुम्ही जे मागचं काय करून ठेवलेले आहे ना, त्याच्यासाठी स्फुरण येतं की कीर्तनाला जावं, नाही तर मग म्हणता पिक्चर पद्मावत बघायला जाऊया. पद्मिनी गेला आता पद्मावत बघूया. आणि मग आपलं सगळं सुख आहे घरामध्ये, म्हणजे काय म्हणतो ना, अश्रूचा एक थेंब काढायची गरजच नाही. आणि आम्ही पिक्चरला जातो आणि तिथे धो धो रडतो. काय म्हणतात, एक चिमणी पाखर पिक्चर आला होता, मीच गेलो ते आमच्या बिल्डिंग मध्ये, बायकावर एवढी रडले एवढी रडले, माहितीये पिक्चर आहे तरी केवढी रडली, डोकं दुखायला लागलं, तर तो रुमाल ओला चिंब झाला. कारण त्याच्यामध्ये तो कोण होता, तो सचिन खेडेकर तो आरोपीचा बायकोला मारला होता. सगळी दुःख दुःख रडारड, नुसती रडा, ती कुठली होती माहेरची साडी, नुसती रडारड आहे की नाही, किती रडतो. मग का रडतो, कारण रडण्याचं प्रार्थन शिल्लक असत, कुठेतरी रडण्याचं प्रार्थन शिल्लक असत, म्हणून बुद्धी होते चल रडायला की गेलो रडायला. ते जर प्रार्थन असेल तर इच्छा होणार नाही आपल्याला, आपण नको ते. जिकडे बायका कुच 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 गॉसिपिंग करत बसलेल्या असतात ना, अहो पाठ फिरली की तिच्याबद्दल बोलायचं, जिची पाठ फिरते तिच्याबद्दल बोलतात, लक्षात ठेवा. त्यामुळे आपली पाठ एक तर फिरवू नका, सगळ्या घरी जायचं तिथं हलू नका. हेच करू शकतो, पण आपली जर पाठ फिरली की तुमच्या तर बोलायला सुरुवात लगेच, तोपर्यंत ती चांगली असते बरं का, पाठ फिरली की सुरू. मग ह्या सगळ्यामध्ये आपण किती व्यर्थ वेळ घालवतो, ते आवश्यक आहे का? त्याच्यापेक्षा तर आजबोध वाचा, त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा. पण बापरे एवढा दासबोध कधी होणार, अहो सुरुवात तर करा रोज, चार वेळे तरी वाचा. एवढा ऐशो पडले ना, चार चार वेळी रोज वाचेल, कंटाळा आला की बंद करेल, वाचा कंटाळा आला की बंद करेल. करता करता एक दिवस दासबोध पूर्ण होईल, करता करता ज्ञानेश्वरी एक दिवस पूर्ण होईल. एक आळंदीला नाना जोशी नावाचे एक सद्गृस्त राहत होते. असंच देवळामध्ये कीर्तन चालू होती आणि कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी वाचावी अशा मुद्द्यावरती बराच विस्तृतपणे सगळं सांगण्यात आलं कीर्तन धर्मांकडनं. आणि मग आपण पण ऐकतो आणि मला ते हो खरंच असं काही काही आपण लक्षात ठेवतो. आणि मग आपण तिथे बसल्या बसल्या ठरवतो बरं का, तर रोज वाचायचं किंवा रोज असं करायचं हे असं असं सांगितलेलं आहे असं आपण ठरवतो. असं त्या नाना जोशींच्या मनात आलं की आपणही ज्ञानेश्वरी वाचावी. आणि नुसती वाचायची नाही, मला ती कळली पाहिजे. आपण वाचत जातो पण मला ती कळली पाहिजे. आता अनेक ज्ञानेश्वरीच्या दासबोधाच्या काय म्हणतात ना विस्तृत लेखन आपल्याला समजेल अशा भाषा सगळं आलेलं आहे, त्याचं टिप्पणी त्याच्यावरती म्हणा, पण त्या काळी तसं नव्हतं. मग त्यांनी काय ठरवलं, आपण कीर्तनकार म्हणूनच विचारूया. पण कीर्तन संपल्यानंतर पायाशी आले आणि म्हणाले, बुवा झालं कीर्तन की बुवा लोक बसतात खाली, त्यांची ती चंची असते, त्याच्यात आरती टाकतात, जांजा टाकतात, चालू असतं तिथे बसून शांतपणे. मग लोक पाया पडतात, कोणी उद्या जेवायला यायला काय विचारतात, काय काय असतं ते तिथे बसून बोलतात. मग यांनी सांगितलं की मला ना ज्ञानेश्वरी समजेल असं मला कोण सांगेल. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, अहो पण तुम्ही कोण, कुठले काय करता मला सांगा. ते म्हणाले, आळंदीतलाच आहे मी इथला, माझी आता माझं वय होतं सरलं, सावकार होतो या गावातला, खूप माझी इस्टेट वय म्हणतात ना, शेतीवाडी भरपूर आहे, घरात लक्ष्मी आहे, तिच्या अगदी अंगभर दागिने आहेत, सोजवड आहे ती, सगळं छान आहे, मुलं आहेत, लेकी सुना नातवंड, घर भरलेलं आहे, नोकर चाकर आहेत, गाई गुरं सगळं 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 आहे. त्या कीर्तनकार बोलणी सांगितलं असं का, मग तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अर्थ नाही कळला. तर म्हणजे हे सगळं आड येत का, हो म्हणे हे सगळं आड येत त्याच्या. लगेच त्यांनी काय केलं, त्यांचे नोकर तिकडे बाहेर उभेच होते, टाळी वाजवली, आपल्या कुलपुरोहिताला घेऊन ये, येताना म्हणा तांबूळपणे पंचपात्र घेऊनच ये. आणि तिथेच पाणी सोडलं, संकल्प सोडला की आजपासून माझी स्थावर जंगम जी काय आहे, माझी प्रॉपर्टी, जेवढे दार दागिने, बँक बॅलन्स, म्युच्युअल फंड जे काय आहे, त्या सगळ्यावरती आजपासून मी पाणी सोडत आहे, पाणी सोड. आणि लगेच डोळ्यामध्ये अगदी भाव आणून, बघा मी सगळं सोडलं, आता मला ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगा म्हणजे मला कळेल. त्यामुळे अजूनही नाही कळणार, पण अजूनही नाही कळणार का, नाही कळणार त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या जीवनात आता तुम्ही जगताय तिथे असं आयुष्य आहे
की सकाळी उठल्यावरती तुम्हाला पटकन पायात चपला घालून द्यायला एक नोकर आहे. तर चप्पल घातल्या की लगेच तिकडची काठी हातात देणारा माणूस आहे. कोट लगेच सरगळ मागून आहे, कोट सरकवायला एक माणूस आहे. जेवायला लगेच ताट पाट शाही थाट आहे सगळा. तुम्ही निघायचं म्हटलं की दारासमोर बग्गी येऊन थांबते, त्या बग्गीत तुम्ही आरामात बसता. कोणतरी उतरवायला आहे, सगळं आहे. हे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत. पण म्हणे मी आता सोडलं ना, तसं नाही म्हणे. तुमच्या देहाला कष्ट नाही झालेले? देहाला कष्ट आहेत का? देहाला काही कष्ट नाहीये. तर जोपर्यंत तुमच्या देहाला कष्ट होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला काहीही समजणार नाही. म्हणे मग काय करायचं? ते पण आता हे आपल्या कीर्तनाचं संपलं. 7 दिवस मोठा भंडारा असतो. भंडाऱ्याला अनेक गावातली म्हणा भंडारा आपली खूप भरपूर लोक येतात जेवायला. पैसे देऊन जेवायला म्हणा गावाची ठराविकच येते. काही लोक राहत असतात, काही ओळखीची, कोणी नाही म्हणतात नाही म्हणून म्हणून देतात पैसे द्यायचे. फुकट म्हणले की सगळं गाव बोलवून बोलवूच. फुक आहे, फुक आहे. 3-3 हजार पंगत होते. असं इतक्या लोकांना जो भंडारा होणार आहे, त्या सगळ्यांचं लागणारं पाणी तुम्ही भरायचं. त्या काय पाईप नव्हता, इथे पाईप भरला तिथे पाईप टाकला असं नव्हतं. त्यावेळेला विहिरीतून पाणी आणायचं, ते पिंपात देऊन ओतायचं, मोठे मोठे हंडे. त्याला एवढी तळमळ लागली, ते म्हणाले करायला तयार आहे. आणि शेवटच्या दिवशी त्या बुवांनी सकाळी उठल्यापासून सूर्योदय झाल्यापासून ते पाणी भरायला सुरुवात केली. 6 वाजता शेवटची पंगत उठली तोपर्यंत तो माणूस पाणी भरत होता. त्याला जेवायची शुद्ध नाही, जेवण आठवलंच नाही, त्याला काही शुद्ध राहिली नाही. आणि जसं ते झालं, शेवटची पंगत उठली, शेवटची पत्रावळ आवरली, पुसलं बिसलं सगळं, आणि धावत कीर्तनकार बहुंच्या पायाशी आले. बुवा आता मला ज्ञानेश्वरी समजेल ना? हो बुवा म्हणाले अजूनही नाही सर. आता काय अडतंय म्हणाले? ते म्हणाले असं अडतंय तुम्ही घरी गेलात ना की तुम्हाला जेवायला सगळं व्यवस्थित मिळणार आहे की नाही. मग काय अडतंय? आता उद्यापासून मी 5 महिने भिक्षा मागतो तशी माझ्याकडं तुम्ही भिक्षा मागा. आपल्याला नम्र व्हायचं असेल ना तर भिक्षा मागण्यासारखं दुसरं कार्य नाही. इकडे दान करणं सुद्धा सोपं असतं, कुठेतरी मी पण असतो दाखवायचं असतं दान माणूस करेल एक वेळ. पण भिक्षा मागणं फार कठीण. अहो तुम्ही कल्पना करा ना. मी कल्पना करते माझ्या बिल्डिंगमध्ये आता 20, 18, 19 घरं आहेत. त्या घराचा रोज जाऊन मी जर भिक्षा मागितली तर एकदा माझा भाऊ तिकडनं भटकेल. घरातली माणसं भडकतील. आता मिळत नाही खायला लोकांच्या दारात रोज जाते स्वेड्यार्थी. म्हणतील की नाही? तोंड म्हणत ना लोक ती आपल्याच घरातली माणसं म्हणतील. तुझ्या वेड्यासारखं काहीतरी करायला डोक्यात तर फिरलेलं आहे. आणि वरती आम्हाला समाजात तोंड आपल्याला तर लाज वाटायला लागली. ह्याची बहीण, ह्याची बायको, मुलं म्हणतील आमची आई नको देवा. हे सगळं का कशा म्हणायकडे ही परत लोक काय म्हणतील? लोकेशणा हे लोकेशणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी काही समजायची नाही. कारण आता तुम्ही सावकार म्हणून आहात, लोक तुम्हाला रामराम करतात, तुम्हाला त्या गावामध्ये मान आहे. आणि असा जो मान असलेला तो माणूस जर 4 घरी भिक्षा मागायला जाईल तर लोक देतील हो, पण हसतीलच की नाही? निदान दार बंद करून घेईल, टाळकं सटकलं वाटतं ह्याचं. म्हणतीलच की नाही निदान? मग ते म्हणतील नाही म्हणतील, आपले अपरक्ष म्हणतील, पण म्हणत असतील ह्या कल्पनेने सुद्धा माणसाला त्रास होईल ना. आणि मग ती लोकेशन म्हणजे ते काय म्हणतील? मीराबाईला असं कधी वाटलं नाही लोक काय म्हणतील? ते वेडच तसं कृष्णाचं लागलं होतं तिला. Thank you.
लोकेशणा वित्तेशणा पैशाचं पैसा ह्या सगळ्याची इशणा म्हणजे काय? इच्छा, मोह, लोभ. नाना त्या गुहाने ठरवलं, मी भिक्षा हो, त्याला इतकी तळमळ लागली होती आणि जसं जसं रोज काही ते सांगत आहेत त्याप्रमाणे त्यांची ती तळमळ वाढतच जायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी त्या गुहा मुलं त्यांनी 5 ठिकाणी भिक्षा मागितली. भिक्षा मागून त्यांच्या बरोबरच होतं ते जेवण जेवलं, इतके नम्र झाले होते. पहिल्या दिवशीचा चेहऱ्यावरचा तो माज आणि शेवटच्या दिवशीचा तो चेहऱ्यावरचे तो नम्रपणा, असा काही फरक झाला होता. आणि सगळं झालं आटपलं, भुवांकडे अपेक्षाही बघत होते की आता ते काय म्हणताय भुवा. खरंतरला तर परत ते काहीतरी सांगतील. भुवा म्हणाले, अहो आता तुम्हाला दुसरं कोण सांगणार? तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान ज्ञानोबा माऊलीच तुम्हाला त्याचा अर्थ सांगेल, जा म्हणाले. आणि म्हणून ती ज्ञानेश्वरी घेतली, धावत त्या आळंदीला देवळात आले, पाया पडले, नमस्कार केला समाधीला. काकुळ डोळ्यात असून गळगळ गळगळ व्हायला लागले. समाधीने डोकं ठेवलेलं असताना म्हणाले, ज्ञानोबा माऊली मला अर्थ सांगा, मला अर्थ सांगा. यांनी इथे ज्ञानेश्वरीची ओवी वाचावी आणि समाधी बनून त्याचा अर्थ निघावा. प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊलीने आत्ताच्या याच्या त्यांना कळेल अशा भाषेमध्ये त्या ओळीचा प्रत्येक अर्थ व्यवस्थित विस्तृतपणे त्याचा विस्तार करून सांगितला आणि भरभर यांनी तो लिहून घ्यावा. आजची साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आहे ना, ती त्यांची ज्ञानेश्वरी आहे. सांगायचा उद्देश की हे सगळं आयुष्यामध्ये खरंच घडतं का? तर ज्याचं आहे ना त्याची निष्ठा आहे, त्याची साधना आहे, त्याला हे सगळं घडतं, त्याच्या बाबतीत ते सगळं घडतं. आणि जो शंका आणि तर्क काढतो ना त्याला कधीच त्याला काही कधीच नाही दिसणार आणि कळणार पण नाही त्याच्या कळण्याच्या पलीकडे. म्हणून काही काही माणसं म्हणतात का आमचा देवावर विश्वास होईल. ते म्हणाले, देवावरचा विश्वास तुला विचारतं कोणाती? तू नको ठेव देवावरती विश्वास, त्याचा तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून तू जिवंत आहेस. तुमचे भले सगळ्यांचे त्याच्यावरचे विश्वास उडू दे, पण त्याच्या एकाचा विश्वास आहे म्हणून तुम्ही सगळे जिवंत आहात. ज्यावेळी एक क्षणाला तो जे म्हणेल ना माझा विश्वास नाही, त्यावेळी तुमचं होतं का नव्हतं तुम्हाला समजणारच नाही. आज तुमचं जे चालू आहे ना हे त्याच्या कृपेने चालू आहे. 2 मिनिटं जरा जास्ती बंद करून बघा. सोड म्हणती सोड उसमटला जीव. कोणाची कृपा? त्यांच्या कृपेने. बाकी आपण देहाच्या दृष्टिकोनातून म्हणतो, आपल्याला बुद्धीला पचतं तेवढं काय आपण शिकलो, आपल्याला जसे संस्कार झाले त्याप्रमाणे. आता ह्या देवळात ही माणसं आहेत, त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही कार्य करणारी जी माणसं आहेत, आज त्यांनी जर ठरवलं तर यांनीच नोकरी सोडली आहे, यांनी पूर्ण वागून घेतलेलं आहे. यांना ठरवलं तर हे कुठे काय म्हणतात ना दुबईला की कुठे कुठे पैसा कमवा नाही जाऊ शकत का? काय त्यांची पात्रता नाही असं नाही आहे ना. किंवा ते इथे जे करतायत ते प्रवचन बाहेर गावी बाहेर असं अबुधाबी कुठे कुठे सिंगापूर सगळीकडे ते करू शकतात आणि लाखो रुपये कमवू शकतात. पण जे कार्य दिले ज्या तळमळीने ज्या निष्ठेने ज्या विश्वासाने त्या भगवंतासाठी करायचंय ते करताना हे सगळं लौकिक गोष्टीचा विचार येत नाही. स्वार्थ तिथे नसतो, कारण तो आहे हा विश्वास आहे. आणि त्यांच्या मुलांना सुद्धा सांगावं लागणार नाही आहे, ते आहे ते नाही म्हणणार. वेअर इज गॉड आय डोंट नो वगैरे असं काही बोलणार नाही. ते मला दाखवा मी करतो. त्यांच्या घरी ते सगळं वातावरण असतं ना, त्यांची मुलं असं वेड्यासारखं बडबडतात. त्या मुलांना सुद्धा हे असे छोटी छोटी उदाहरणं द्या. अरे फक्त नाक बंद कर म्हणावं किंवा पिंपर तुला पुढे होतो, किती वेळ आतमध्ये राहतोच बघूया. ते जे राहते ते आतमध्ये वाटेल ना घुसपटणं, तो त्याच्या कृपेमुळे श्वास चालू आहे म्हणून आपण आहोत. ज्यावेळी तो बंद होतो तेव्हा सगळं संपतं की नाही. आणि म्हणून आतमधलं स्फुरण आपला असलेला श्वास हे सगळ्याची जी सुरुवात आहे ती सुरुवातच त्याची त्याच्या कृपेमुळे आहे. आणि त्याला आपण ते गणेशाचं रूप दिलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या संकष्टी चतुर्थी म्हणा अंगारकी म्हणा हे सगळं आपल्या हिंदू धर्मात का सुरुवात झालेली आहे की जेणेकरून कधी ना तरी त्या 365 दिवसात कुठल्या कुठल्या देवाचं तुम्ही निदान स्मरण करा. मग ज्याचा ज्याचा जसा तो भाव असतो, कोणी गणपतीला मानतं कोणी शंकराला मानतं कोणालाही माना, पण करा निदान. मग शिवरात्री ठेवली हे ठेवलं हे सगळं त्या देवाचं स्वरूप आहे. आणि त्याप्रमाणे तशी तिथे ती शक्ती वाढत असते. शिवरात्रीच्या दिवशी
शंकर भगवानाची शक्ती तिथे वाढत असते. आज गणपतीची शक्ती वाढती जी स्पंदन असतात ते आजच्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात. जसं ग्रहण काळात म्हणतात बघा, नाम घ्या भरपूर, ध्यान करा ग्रहण काळामध्ये, कारण तेव्हा जे वातावरण निर्माण झालेलं असतं त्याच्यामध्ये जी शक्ती निर्माण झालेली तुम्ही पाहू नाही शकत, त्याला काही मीटर नाही लावू शकत तुम्ही, किती काय कसं हे सगळं विज्ञान नाही दाखवू शकत आपण. आहे हे मान्य करून बसणं गरजेचं आहे, तरच ते घडू शकतं. आणि मग असे म्हणणार त्यांनी तर्क केलं कशावर, गो कशावरून तो होतं 3 पट 10 पट 1000 पट जास्ती होतो, 3 कोटी जास्ती होतो म्हणतात. जप केल्यावर एक जप आहे त्याचा 3 कोटी होतो ग्रहण काळात केलं तर, कशावरून कशावर म्हणलं तर नको करूस. विश्वास आहे श्रद्धाने कर ना, एक 1000 वेळा केलंच तरी हरकत नाही, त्या निमित्ताने होईल. कारण त्या मंत्र सतत सातत्याने ती मंत्र म्हटल्यामुळे त्या मंत्रांच्या अक्षरांमधून ती शक्ती स्फुरण बाहेर पडत असते. त्या स्फुरणामुळे त्या स्पंशामुळे काय होतं, एक प्रकारचं तेज निर्माण होतं. हे जी पातकांचा नाश म्हणतो ना तो कसा होतो नाश, जसं अग्नीचं कार्यच आहे निर्माण करणं, तो जसा तुम्हाला दिवा लावून प्रकाश दाखवतो तर तो भस्मसात पण करतो. त्यामुळे रम 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 हे जे दिलेलं आहे ह्याच्यावर इतकी, आणि गम गम ह्याच्यावर इतकं अग्नीचं तेज वाढतं की जर फक्त तुम्ही रम 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 म्हटलं ना तर एवढं तेज वाढतं की तुम्हाला ते तेज सहन होणार नाही. आणि म्हणून त्याला सात्विकता थोडी आणण्याकरता राम 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 दिलेला आहे. गम गम गणपती ह्याला ओम ही सगळी बिजाक्षर लावली की त्याचा जे मोठ्या आवाजाची शक्तीची कल्पनाच तुम्ही करू शकणार नाही. मग त्याला सात्विकता आणण्याकरता, आणि मग गुरु सुद्धा त्या माणसाला का तशी वेगवेगळी नावं देतो, त्याची किती ती सहन करण्याची क्षमता आहे त्याप्रमाणे त्याला ते नाम देतो. आणि म्हणून स्त्री वर्गाने गुरुचरित्र वाचायचं नाही, रुद्र म्हणायचं नाही. आणि आता आपल्या मुंबईतल्या बायका असतो वायकट आणि म्हणत काय हो बिघडलं काय गुरुचरित्र वाचायचं काय म्हणा, अहो वाचून बघा पोटामध्ये गर्भाशयात गुठळ्या तर गुठळ्या. कारण काय होतं, जलतत्व आहे ना, जलतत्व उष्णता निर्माण झाले की काय होतं, पाणी पाण्याची वाफ होते, आक्रोश सुकून जातं ना पाणी. मग जे आपल्या आतमध्ये जे जलतत्व आहे, जे गर्भाशयात स्त्री वर्गाला लागण्याचं आवश्यक असलेलं जे तत्व द्रव आहे तो सगळा काय होतो सुकून जातो, आणि त्यामुळे त्या गुठळ्या बनतात. आणि मग गुठळ्यांचं दुसरा आपल्याला त्याची काय परिणिती माहितीये, मग ऑपरेशन करा काय करा सगळं होतं, पण होतं तसं नाही. कारण प्रत्येकाची पुन्हा क्षमता आहे, पण ते होतं म्हणून सांगितलेलं आहे मोठ्या संतांनी की गुरुचरित्र वाचू नका. आणि त्याच्याऐवजी तुम्हाला दत्त महात्म्य दिलेलं आहे, संक्षिप्त गुरुचरित्र स्त्री वर्गाने वाचवले नवीन आलेलं आहे. मग जे वाचू शकतो ते का वाचायचं नाही, कारण ते वाचत असताना त्याची शब्दाची जे रचलेलं आहे त्या प्रत्येकामध्ये तिथे असं मध्ये मध्ये शब्द अक्षर आलेली आहे, त्या अक्षरांचा क्रम असा बनवलेला आहे की तो मंत्र होईल. आणि तो मंत्र ते म्हणत गेल्यामुळे ते मंत्र म्हणत गेले आपल्या लक्षात येत नाही, आपल्या वाटा आपण ओळ वाचली, पण ती ओळ वाचता 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 जे पूर्ण होतो तो एखादा अध्याय त्याचा मंत्र आपण म्हणून टाकलेला असतो. त्या मंत्राच्या शक्तीमुळे काय होतं, जे स्त्री वर्गाला अनावश्यक आहे जे अहितकारक आहे त्या गोष्टी घडतात, म्हणून स्त्री वर्गाने ते वाचू नये. आता स्त्री वर्गाचं म्हणत असतो त्यात काय होतं, तर मग वासुदेवानंद सरस्वतींपेक्षा तुम्ही मोठे झालात का, म्हणजे तुम्ही त्यांनाच चॅलेंज देता असं म्हणायला पाहिजे. मग नाही म्हटलंय तर काय गरज नाही, दुसरा आहे ते करू शकता ना, पण आम्हाला हट्टच असतो. मग शनि शिंगणापुराने आम्हाला काय नाव स्त्रीवर, सगळीकडे काय स्त्री, उलट स्त्रीला हे जपण्याचंच कारण आहे हे आपल्याला कळत नाही. हे स्त्रीला स्त्रीचा सगळं सात्विक ती जपण्याकरता त्या गोष्टी दिलेल्या आहे, पण केवळ पुरुषांची बरोबरी करायची म्हणून असं हे करणं हे योग्य नव्हे. आणि म्हणून नमो आदि रूपा ओंकारेश्वर.